हॅलो, नमस्कार. मी नीता आणि सगळ्यांचं पुन्हा एकदा आजच्या व्हिडिओमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते. पुण्यात मस्त अशी थंडी पडायला लागली आहे. सकाळी उठायची अजिबात इच्छा होत नाही, पण रियाशमुळं सकाळी उठावं लागतं. आणि ज्या दिवशी माझी झोप झाली नाही असं वाटतं, त्या दिवशी रियाश गेल्यानंतर परत मी झोपते. कोणकोण असं करतं मला कमेंट करून सांगा. पण सकाळी उठल्यामुळे कामंही लवकर होतात आणि आपल्याला भरपूर वेळ मिळतो. तर रियाश गेला आहे स्कूलमध्ये, अश्विन गेले आहेत जिमला, आणि मी चहा घेतला आणि त्यानंतर 2 दिवसापूर्वी आणलेली मेथी तशीच होती फ्रीजमध्ये ठेवून, ती लवकर सुकते आणि मातीही खूप असते त्यामुळे ती लवकर निवडून ठेवली तर बरं असतं. तर मेथी निवडून ठेवते, त्यानंतर काही मटरही आहे तेही सोलून ठेवते. आज मी मटरची एक रेसिपी तुमच्याशी शेअर करणार आहे, ती नक्की पहा. आणि सकाळी इतके क्लाउड्स होते की उन्हात बसताच आलं नाहीतर माझा रोजचा चहा हा बाल्कनीत बसून होतो, पण आज क्लाउड्स होते, ऊनच आलं नव्हतं, म्हणून डायनिंगवर बसून हे काम होते. आणि जेव्हापासून डायनिंग आला तेव्हापासून ही एक सोय झाली आहे, नाहीतर मला खाली बसूनच सगळी कामं करायला लागायची, अशी निवडायची किंवा मग उभं राहून करा. डायनिंगमुळे हाही फायदा झाला आहे, कारण उभं राहून निवडलं तर पाय दुखायचे आणि बसून काही काम केलं तर कंबर लागायची. तर चला, आज मी तुमच्याशी माझा मॉर्निंग रुटीनच शेअर करणार आहे. रांगोळीच्या आधीची सगळी कामं करून झाली, आज जरा आरामात, कारण आज थंडीच इतकी होती की हातपाय तेवढे चालत नव्हते, थोडा एक लेझीनेस येतो, त्यामुळे जरा उशीर झाला. तर फ्रेश होऊन आता आंघोळ करून पहिले स्किन केअर करून घेतलं, मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन लावलं, त्यानंतर हेअर कॉम केला. आणि लिप ग्लॉस लावायला अजिबात विसरू नका, कारण लिप हायड्रेट राहणे तेवढेच महत्त्वाचे असते. आणि काल घातलेली ही रेड कलरची साडी तशीच ठेवून होती. काल खूप उशीर झालेला, 10 वाजता तर मी घरी आले, त्यानंतर सगळं आवरणं जेवून सगळं साफसूफ करणं खूप उशीर झाला आणि मग ते तसंच ठेवलं गेलं. आणि साड्या मी कुठून घेते हाही प्रश्न मला खूपदा विचारला जातो, तर नक्की मी तुमच्याशी ना कधीतरी माझ्या साड्यांचं कलेक्शन किंवा मग माझ्या फेवरेट साड्या आहेत त्याचं कलेक्शन, आता सगळ्या साड्या मी तुम्हाला दाखवणार नाही, पण ज्या मी नेहमी घालते किंवा मला ज्या आवडतात त्या मी तुमच्याशी नक्कीच शेअर करेल. त्यापैकी ही पण एक साडी आहे, तर डिटेल व्हिडिओ मी तुमच्याशी जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर शेअर करण्याचा प्रयत्न करेल. तर आता साडी छान फोल्ड करून ठेवते, कारण घातल्यानंतर मग 2 ते 3 दिवस तशीच राहिली तर मग त्याला तशीच मोड पडते आणि ती साडी मग व्यवस्थित घडी होत नाही. तर हे झालं. आणि ऊन आलं होतं, ऊन माझं आजचं घ्यायचं राहिलं, म्हणून थोड्या वेळ बाल्कनीत बसते आणि ऊन घेते, कारण की मला सवय झाली आहे बाल्कनीत बसून ऊन घ्यायची, की हे पण काम केलं नाही तर मला काहीतरी चुकल्यासारखं वाटतं, म्हणून छान 10 ते 15 मिनटं ऊन घेते आणि त्यानंतर बाकीच्या कामाची सुरुवात करते. खूप दिवसाचं झाडांना खतच टाकलं नव्हतं, खत घेऊन आले. आणि सगळ्या झाडांना एक जो टीस्पून असतो आपला नाश्ता करतो त्या चमच्याने एक एक चमचा टाकले. आणि जे हे खत आहे ते मी माझ्या मामांकडून आणलेलं आहे, त्यांनी दिलं आहे, जे शेतात वापरतात. खूप स्ट्रॉंग असतं त्यामुळे जास्त घालायचं नसतं, अगदी 1/2 चमचा, छोटं प्लांट असेल तर 1/2 चमचा, आणि मोठं प्लांट आहे त्याला 1 चमचा घालते. त्यानंतर थोडंसं पाणी घातलं आणि ते मिक्स करून घेतलं. आणि हा जो डायनिंग एरिया, आता तिथे भाज्याही निवडल्या किंवा मग जेवलंही जातं, तर 2 ते 3 दिवसातनं त्याच्या ज्या चेअर आहे त्या अशा बाजूला काढून घेते, तिकडून व्यवस्थित झाडून घेते. रोजही झाडणं होतं पण तेवढं व्यवस्थित होत नाही, म्हणून अशा चेअर काढून घेतल्या की झाडून पुसून स्वच्छ करून घेते. तिथे खूप धूळ आणि पुसल्या जात नाही व्यवस्थित, त्यामुळे हायजेनिक वाटत नाही, चांगलं वाटत नाही. आणि रियांश डायनिंगवर बसून तो तिथेही सांडवतोच, त्यामुळे हेही करणं गरजेचं आहे. त्यानंतर मी इतकेदा माझ्या व्हिडिओतून सोफ्याबद्दल सांगितलं आहे, सोफ्याच्या कवरबद्दल सांगितलं आहे, पण तरीही मला वाटतं की जे आता माझे न्यू सबस्क्रायबर आहेत, जे न्यू मेंबर आहेत, त्यांना माहिती नसेल, तर सोफा आमचा अशाच कलरचा आहे, त्याला आम्ही हे कवर चढवलेलं आहे. आणि सोफ्याची प्राईस 60,000 आहे. मी साईडला त्याचा फोटो दाखवते, असा आहे सोफा, म्हणून कलरही आम्ही तसाच घेतला. आणि जे हे कवर आहे ते कुठल्याही होम डेकोर शॉपमध्ये तुम्ही मिळाल, जिथे कर्टन्स किंवा मग नॉर्मल सोफा कवर मिळतात तिथेच असे कापड मिळतात. आणि त्यांचाच टेलर असतो, तो व्यवस्थित मेजरमेंट करून आपल्या घरी येऊन जसं आपल्याला सोफ्याला कवर पाहिजे असेल तसं तो शिवून देतो. तर तसंच आम्ही केलं आहे. आणि सोफ्याचं कवरही थोडंसं कॉस्टली आहे, जवळपास आम्हाला 9-8 की 9 हजार लागलेले फक्त या कवरसाठी.
तर नॉर्मल कवरपेक्षा हे शिवून घेतलेलं कवर जरा महाग पडतं आणि कापडही तसंच आहे हा, म्हणजे कवर टाकल्यानंतरही सोफा चांगला दिसतो. तर बऱ्याच जणांना माहिती नव्हतं, बरेच प्रश्न येतात म्हणून परत एकदा सांगितलं. आणि किती दिवसापासून हा सोफा तसाच होता, मी बघत होते की जोपर्यंत मी करत नाही तोपर्यंत कोण करतं काय, पण आपल्याशिवाय कोणीच करणार नाही, आपल्यालाच शेवटी ते चांगलं वाटत नाही. कारण कुरी जर अचानक घरी आलं आणि असा सोफा राहिला तर आपल्यालाच कसं तरी वाटतं. म्हटलं जाऊ दे, आजही आपल्याला करायचं आहे, थोड्या वेळानेही आपल्यालाच करायचं आहे. तर छान थोडीफार क्लिनिंग करता करता मी माझा स्वयंपाकही करत होते. तर सोफा असा आहे. आय होप सगळ्यांना आता डिटेल्स मिळाले असतील. त्यानंतर काल जे गिफ्ट मिळाले हळदी कुंकूममध्ये, तर ते मी छान सकाळी स्वच्छ धुवून ठेवले होते, ते वाळलेत. आणि चहा आणि गुळासाठी मी तो डब्बा केला आहे. चहा साखरेचा माझा डब्बा नसतो, साखर माझी तेवढी यूज होत नाही जेवढा गुळ यूज होतो. तर गुळासाठी आणि चहासाठी असे दोन मी कंटेनर घेतलेत. बघू जर हँडल करता आले तर मी हे तिथे ठेवेन, नाही तर काचेचे आहेत, मला भीती वाटते आणि हेवी पण आहेत. जर नाही हँडी असली किंवा मग त्रास झाला मला तर मी परत प्लास्टिकचेच डब्बे ठेवेल. आता ते छान दिसत आहेत, मस्त ब्लू कलरचं हेवी झाकण आहे आणि कंटेनरही खूप हेवी आहेत. आणि 109 रुपयाला दोन डब्बे होते तर खूप चांगले वाटले, क्वालिटीही छान आहे. तसंही मला चहा आणि गुड पावडर ठेवण्यासाठी डब्बे पाहिजेच होते, आणखी एक पाहिजे, पण पहिले हे दोन यूज करेल आणि त्यानंतर बघेल. त्यानंतर आता मी तुमच्याशी एक रेसिपी शेअर करणार आहे. तर मटर पुरी कशी बनवायची हे मी शेअर करणार आहे. त्यासाठी मी एक वाटी मटर घेतले आहेत. त्यामध्ये आपल्याला लसूणच्या 3 ते 4 पाकळ्या मोठ्या असतील तर, आणि बारीक असतील तर मग 7 ते 8 घ्या. थोडंसं आलं आणि 5 मी त्यात मिरच्या घातल्या आहेत, तिखट मिरच्या आहेत. जर कमी तिखट हवं असेल तर मिरच्या कमी घाला, किंवा मग कणिक मळताना त्यात तुम्ही तिखट घालू शकता. तर असा एक कांदा होता थोडासा, तो घातला आहे. त्यात तुम्ही जिरंही घालू शकता आणि छान अशी बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. पाणी न घालता, लागलंच तर थोडंसं पाणी घाला. त्यानंतर मी 1 कप गव्हाचं पीठ घेतलं आहे, त्यात 2 चमचे रवा घातला आहे, आणि जेवढा रवा घेतला आहे तेवढंच बेसन घ्यायचं आहे. आणि जी पेस्ट केली आहे ती त्यात मिक्स करायची आहे. थोडंसं मीठ घालून छान मळून घ्यायचं आहे. रवा यासाठी की यामुळे पुऱ्या ज्या आहेत त्या एकदम खुसखुशीत होतात, मस्त क्रिस्पी बनतात. खूप क्रिस्पीही नाही आणि अगदीच आपल्या ज्या गव्हाच्या आपण पुऱ्या बनवतो त्या एकदम नरम पडतात तशाही बनणार नाहीत. तुम्ही एकदा खरंच ही पुरी नक्की बनवून पहा. तर मी आता सगळं मिश्रण घातलं आहे आणि थोडंसं मीठ घालून, तेल घालू शकता पण मी इथे तेल घालणार नाही आहे कारण तशाच क्रिस्पी बनतात पुऱ्या. तर मळून घेणार आहे, पाणी न घालता आपल्याला हे मळून घ्यायचं आहे. शक्य होईल तेवढं मळून बघा. जर खूपच कोरडं राहिलं किंवा मग कणिक जास्त वाटत असेल तर तुम्ही थोडंसं पाणी घालू शकता, किंवा मग जास्त पातळ झालं असेल म्हणजे जी पेस्ट केली आहे ती जास्त झाली असेल आणि गव्हाचं पीठ कमी झालं असेल तर तुम्ही गव्हाचं पीठ एक्स्ट्रा घालू शकता. आणि असा मस्त घट्टसर मळून घ्यायचा आहे आणि याला 1/2 तास मिनिमम ठेवायचा आहे. त्यानंतरच पुऱ्या छान येतील. लगेचच तुम्ही करायला घेतल्यात तर पुऱ्या तेवढ्या क्रिस्पी बनणार नाहीत. तर आता छान मळून घेते आणि 1/2 तास ठेवते, त्यानंतर पुऱ्या कशा बनतायत हे दाखवते. 1/2 तासानंतर आटा सेट झाला. त्यानंतर परत थोडंसं तेल लावून थोडंसं मळून घेतला आणि पुऱ्या बनवून घ्यायचे. पुऱ्या बनवताना खूप जाडही नाही आणि खूप पातळ पुऱ्या बनवायच्या नाही. खूप पातळ बनवल्या तर त्या अगदीच कडक बनतील, म्हणजे गुळ आणि पापडीचे कसे पापड बनतात तशा टाईप. आणि खूप जाड बनवल्या तर त्या फुगणार नाही किंवा मग तेल जास्त पितील, त्यामुळे मीडियम साईज बनवायची आहे. आणि तेल गरम झाल्यानंतर मस्त एक एक पुरी टाकणार आहे. आणि याआधीही मी या पुऱ्या बनवल्या होत्या, इतक्या मस्त क्रिस्पी बनतात. जी वरची त्याची लेअर असते ती क्रिस्पी बनते आणि खालची लेअर सॉफ्ट असते, त्यामुळे दोन्ही कॉम्बिनेशन आहे. तर एक एक करून सगळ्या पुऱ्या आता करून घेणार आहे. असा थोडासा ब्राऊन कलर येईपर्यंत मस्त पुरी होऊ द्यायची आणि एक एक करून सगळ्या पुऱ्या तळून घेणार आहे. आणि या पुऱ्या बऱ्याच वेळपर्यंत अशा क्रिस्पी राहतात, फुगलेल्या राहतात. नॉर्मल पुरीसारखी ती जास्त तेलकटही वाटत नाही आणि खायलाही खूप छान वाटते. तर पुऱ्या सगळ्या माझ्या तळून झाल्या आहेत आणि इतका सुंदर कलर त्याचा सगळ्यात इम्पॉर्टंट. कारण पहिलं जे आपलं खाण्याआधीचं जे आपण पदार्थाला बघतो ते असतं प्रेझेंटेशन, तर दिसायलाच इतक्या सुंदर पुऱ्या आहेत. त्यानंतर जसं मी बोलले की वरची जी लेअर असते ती क्रिस्पी असते आणि खालची आहे ती थोडीशी सॉफ्ट असते. तर खूप छान लागते, तुम्ही नक्की बनवून बघा.
की बघा वरची लेअर आणि खालची लेअर वेगळी दिसती आहे. जर तुम्हाला प्रवासात काही न्यायचं असेल किंवा छोट्याशा टूरसाठी जायचं असेल तर अशा पुऱ्या तुम्ही बनवून घेऊन जाऊ शकता. खूप वेळ राहतील, खराब होणार नाही आणि या तुम्ही बटाट्याच्या भाजीसोबत किंवा मग छोलेसोबतही खाऊ शकता किंवा तशाही खायला चांगल्या वाटतात. लोणचं त्याच्यासोबत खाऊ शकतात. मला इतक्या आवडल्या या पुऱ्या की आता जोपर्यंत फ्रेश मटर मिळणार आहे तोपर्यंत मी या प्रत्येक आठवड्यात एकदा तरी बनवेल. आणि नक्की बनवून बघा आणि तुमच्याही कशा बनल्या हे मला कमेंट करायला विसरू नका. तर माझा संपूर्ण स्वयंपाक झाला होता. त्यानंतर माझं असं होतं की काही करता करता मला अचानक काहीतरी आठवतो, म्हणजे माझ्या कामानिमित्तच व्हिडिओ रिलेटेडच, तर जे आठवतं ते मी पटकन डायरीमध्ये नोट डाऊन करते म्हणजे नंतर माझ्या ते लक्षात राहतं. नाहीतर काय होतं, एखादी चांगली गोष्ट आपल्याला आठवते आणि नंतर मग आपण तीच गोष्ट परत आठवण्याचा प्रयत्न केला तर तशा तऱ्हेने आपल्याला पॉईंट किंवा मग सेम तोच पॉईंट आठवत नाही. म्हणून ही माझी सवय आहे, मग ती कामं करताना जरी मला आठवला तरी मी पहिले डायरी काढते आणि लिहून ठेवते. तर ते पॉईंट लिहून ठेवले. बरेच असे प्लॅनिंग आहेत तुमच्याशी व्हिडिओ कसले कसले शेअर करायचे त्याबद्दलचाच एक पॉईंट होता तो. आणि पाय इतके दुखत आहेत, झुंबा करणं चालू आहे आणि सुरुवातीला मध्ये मध्ये थोडासा गॅपही पडतो आहे, झुंबाही होतो आहे, त्यामुळे कंटिन्यूही नाही आहे आणि ब्रेकही नाही आहे. त्यामुळे सुरुवातीला खूप जास्त पेन होता आणि सगळ्यात जास्त पाय दुखत होते. मग थोडंसं पाणी गरम केलं आणि बाल्कनीत परत जाऊन बसले कारण कामं माझी झाली होती. इतकं छान वाटलं पाय टाकल्याबरोबर. थोडंसं मीठ घातलं आणि छान कोमट कोमटपेक्षा गरमच पाणी घेतलं. थोड्या वेळ पाण्यात पाय टाकून आता बसणार आहे आणि तेवढंच ऊनही घेणार आहे. आणि आपण बायका असंच करतो, आपले पाय दुखतात, हात दुखतात कारण सारखं उभं राहून काम करायची सवय असते तर पाय तर खूप दुखतात. त्यामुळे ही काळजी आपण घेतलीच पाहिजे. पाण्यात पाय ठेवून राहा किंवा मग काही तुमच्याकडे क्रीम असेल, ऑइल असेल तर ते चोळा, मालिश करा. त्यामुळे खरंच बरं वाटतं. आणि सगळ्यात सोपं आहे म्हणजे काही करायचं जरी असेल म्हणजे जेवता जेवताही तुम्ही असे पाण्यात पाय टाकून बसू शकता. तर सगळी कामं झाली आणि फायनली आता मला करायचा होता आराम जेवल्यानंतर. आणि बेडशीट जरा चेंज करावीशी वाटली, थोडंसं फ्रेश म्हणजे पाहिजे होतं म्हणून ही बेडशीट टाकली. आणि बेडशीट माझ्याकडे 5 ते 6 बेडशीट्स आहेत. जेव्हाही मी टाकते तेव्हा त्याच्या लिंक मागितल्या जातात, पण यावेळी मी खरंच तुमच्यासाठी सर्च करेल. सगळ्या बेडशीट ऑलमोस्ट ॲमेझॉनवरूनच घेतलेल्या आहेत आणि स्वस्तच आहे, खूप अशा महागही नाही आहे. जेवढ्या मला लिंक मिळाल्या तेवढ्या मी तुमच्याशी शेअर करेल म्हणजे तुम्हालाही घेता येईल. बऱ्याच जणींनी सेम टू सेम बेडशीट्स घेतल्याही आणि मला कमेंटही केल्यात तर छान वाटतं जेव्हा असं होतं तेव्हा. तर आता सगळी माझी कामं झाली आहेत, आता थोडासा आराम करते. आजचा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल परत सगळ्यांचे खूप खूप मनापासून धन्यवाद. असेच व्हिडिओ बघत रहा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मग आजच्या व्हिडिओला मी इथेच थांबवते, उद्या घेऊन येईन एक छानसा नवीन ब्लॉग. तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर.